महाराष्ट्राच्या प्रिय भाग्यवान लोकांनो, आज मी तुमच्या समोर माझ्या शिकवणी आणि तत्वांच्या विरुद्ध असलेल्या मानव निर्मित प्रथा सोडवण्यासाठी उभा आहे आणि मला तुमच्या सर्वांशी प्रत्यक्ष बोलायचे आहे. अलीकडच्या काळात माणुसकी मी शिकवलेल्या मूल्यांच्या विरोधात वागत आहे. माझ्या तत्वांचा आणि शिकवणींचा गैरवापर होत आहे. आजचा समाज सामाजिक समरसतेचा आदर करीत नाही, महिलांचा सन्मान करत नाही आणि जीवनातील आव्हानाविरुद्ध आवाज उठवत नाही. माझ्या आधी मी माझ्या समकालीन अनुयायांची उदाहरणे पाहतो, ज्यांनी वृद्ध आणि दुर्बलांच्या बरोबरीनं लढा दिला आणि समृद्धी मिळवली. त्यांनी तुम्हाला दाखवून दिलं आहे की विजय संघर्षातूनच मिळतो आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कोणत्याही अडथळ्याचा सामना आपल्याला करावा लागतो. या आधुनिक युगात आपण तंत्रज्ञान आणि मोबाईल उपकरणांच्या गैरवापराकडे देखील लक्ष दिले पाहिजे. ही साधने आपल्या सामाजिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करत आहेत. आपण त्यांचा योग्य वापर करायला शिकले पाहिजे, जेणेकरून आपला समृद्धीचा मार्ग योग्य दिशेने जाईल. माझ्या महाराष्ट्राच्या प्रिय लोकांनो, आजचा समाज माझ्या तत्वांच्या विरोधात आहे, परंतु ज्या गुणांनी मला एक महान योद्धा आणि राजा बनवले त्या गुणांचा आपण पुन्हा एकदा स्वीकार केला पाहिजे. शेवटी मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो, नीतिमार्गाचा अवलंब करा, समाजात शांतता आणि एकोपा निर्माण करा आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करा. धन्यवाद. जय भवानी.